खरं तर प्रभात वर्तमानपत्राचं मनापासून आभार व्यक्त करतो की गावामध्ये कामकाज करत असताना प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करावं लागतं. आता अलीकडच्या काळामध्ये खरं तर माहितीच्या अधिकाराने व्यापलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण त्या कामाची दखल घेऊन ग्रामीण भागामध्ये काम करत असताना त्या कामाची दखल घेऊन एवढं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी सर्वप्रथम प्रभात वर्तमानपत्राचं मनापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी चंद्रकांतदादा आले होते. चंद्रकांतदादांनी खूप मोटिवेशनल भाषण केलं. शिवसाहेबांनी खूप मोटिवेशनल भाषण केलं आणि त्याच्यातून खरं तर प्रत्येक ठिकाणी जाताना एक सकारात्मक किंवा एक काहीतरी पॉझिटिव्ह नोट घेऊन जावं लागते. त्याच्यामधून एक निश्चितपणे 2010 माझा एक ड्रीम प्रोजेक्ट होता की जो घनकचरा आणि सांडपाणी खरं तर मध्यंतरीच्या काळामध्ये खंडित झाला होता तो निश्चितपणे शिवसाहेबांच्या माध्यमातून चंद्रकांतदादांच्या माध्यमातून माननीय अजितदादांच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट इथून पुढच्या काळामध्ये ज्युबिलंटबरोबर टायअप करून जे CSR ॲक्टिव्हिटी सांगितली जी CSR ॲक्टिव्हिटी ज्युबिलंटची त्याच्यावर टायअप करून नीरा शहर हे नकाशावर महाराष्ट्राचे कसं येईल याच्यासाठी इथून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे प्रयत्न करणार.